संविधानिक व्यवस्था असताना सुद्धा माननीय राज्यपाल महोदयांकडून त्याची तारीख न येणं म्हणून काल आम्ही स्वतः सगळे आमदार बसून आम्ही आमचे दोन्ही घटक पक्षांच्या नेत्याशी आमचं बोलणं झालं आणि याच अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड व्हावी ही भूमिका आमची आहे. आज सरकारच्या वतीनं माननीय राज्यपाल महोदयांना कळवण्यातही येईल असं आम्हाला वाटतं आहे आणि याच अधिवेशनामध्ये ही विधानसभा अध्यक्षाची निवड होईल. आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यपाल असते तर त्यांनी आतापर्यंत निर्णय दिला असता. ते भाजपपाल आहेत आणि भाजपपालांकडून काय अपेक्षा कराव्या हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. बिलकुल आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीसहितच हे अधिवेशन संपेल असं आमची भूमिका आहे. आज पुन्हा सरकारच्या वतीनं त्यांना कळवण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका काल आम्ही मांडलेली आहे आणि आज आमच्या दोन्ही घटक पक्षांशी चर्चा करून आजच माननीय राज्यपाल महोदयांना त्या पद्धतीचा संदेश जावा अशी अपेक्षा आमची आहे. ज्या पद्धतीचं राज्यपालांचं मूड दिसतं, समजा या अधिवेशनामध्ये त्यांनी होकार दिला नाहीच तर तुमची पुढची रणनीती काय असेल? ते म्हणून त्याचं सगळे कायदेशीर बाजू तपासून आजच माननीय राज्यपाल महोदयांना कळवण्याची भूमिका आमची आहे. काँग्रेसकडनं अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झालं नाहीये अजून. आमच्याकडे नाव तयार आहे, फक्त प्रक्रियेचा आज जो विषय संपला की तुम्हाला तातडीनं नाव जाहीर केल्या जाईल. काँग्रेसमध्ये काही अंतर्गत बदल होतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर? नाही नाही, अजून मंत्रिमंडळाचा विषय नाही, हा विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विषय याच्याशी कुठेही संलग्न नाही. 2024 विधानसभा ज्या आहेत त्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवेल असं ट्विट तुम्ही केलेलं होतं, ते कोणत्या आधारावर घेतले? बघा, मी राज्यात सगळीकडे फिरतो आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या पद्धतीनं आमची जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन काम करतो आहे आणि त्या करंटच्या आधारावर, त्या जनतेच्या अपेक्षेच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार यावं अशा पद्धतीची जनतेची भूमिका आहे आणि मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून जनतेच्या भावना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. नाही, अजून कुठल्याही जिल्ह्याला अध्यक्षपद विधानसभेचं द्यायचं असं ठरलेलं नाही. आज समजा ही चर्चा माननीय राज्यपाल आणि त्याच्यानंतर सरकारच्या पातळीवर ही सगळी चर्चा होईल आणि मग आम्ही विधानसभेचा अध्यक्षाचं नाव फायनल करू. प्रोग्राम एकदा फायनल झाला की तुम्हाला तातडीनं जी घाई झालेली आहे सगळ्या माध्यमांना आणि राज्याच्या जनतेलाही, जे कोण अध्यक्ष होतो विधानसभेचा त्याच्याबद्दलचं तातडीनं आज प्रोग्राम फायनल झाल्याबरोबर आम्ही तुम्हाला अध्यक्षपदाचं नाव जाहीर करू. दोनदा विधानसभा तहकूब करण्यात आली, दोनदा विधानसभा तहकूब झाली, त्याच्यामध्ये वीज जोडणीचा सुद्धा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. ऊर्जा मंत्री याच्यावर स्पष्टीकरण देताना दिसत नाही, एक आग्रहाची मागणी. आज अर्थ खात्याच्या म्हणजे विशेष करून बजेटवर आज चर्चा आहे, त्याच्यामध्येही आम्ही काँग्रेसच्या वतीनं ऊर्जा खात्याला जे काही सबसिडीज राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी असो, छोट्या उद्योजकांसाठी असो, जे जाहीर केलेले होते, जे मागच्या सरकारने दिलेले नाही, मागच्या सरकारने शेतकऱ्याला फसवलं पण ते काही पैसे दिले नाहीत आणि म्हणून राज्य सरकारने ते पैसे देऊन ऊर्जा खात्याचा आर्थिक ताकद वाढवून राज्यामध्ये ही जी विद्युत तोडणी चालू आहे ही थांबवली गेली पाहिजे, सरकारकडे आज आम्ही विधानसभेमध्ये मागणी करणार. नाही, भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केली तर ती सूडबुद्धी नसतं, ती ज्यांनी करेल तो भरेल अशा पद्धतीचं सांगतात. आता बँकच लुटली गेली, दरोडा टाकला गेला, दरेकर आडनावाचं त्यांनी त्याचं दरोडेखोर आडनाव करून टाकलं आणि हे सगळं असताना सगळं ऑडिटमध्ये आलेलं आहे हा आरोपच नाही, त्या विभागाने सहकार विभागाने केलेला तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते सहकार विभागाला अशा पद्धतीच्या सहकारी बँका लुटणाऱ्यांवर कारवाई करायचे अधिकार आहेत, त्याच्यामुळे राजकीय सुडाने कारवाई झालेली आहे असं जे काही म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे.
नाना आज नेमकी किती वाजता राज्यपालांची भेट घेण्यासाठी सरकारच्या वतीनं आज ठरलं जाईल आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला जातो. थँक्यू.